क्रूजवरील ड्रग्स प्रकरणातले पंच आणि भाजपचे मनीष भानुशाली याला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले. ड्रग्स प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी भानुशालीला समन्स बजावल्याची माहिती समोर येते. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय. मनीष भानुशाली जे भाजपमध्ये आहेत आणि त्याचबरोबर भाजपकडून ते एकदा निवडणूक सुद्धा लढलेले होते आणि हेच मनीष भानुशाली ज्या दिवशी कारवाई झाली त्यावेळेला पंच म्हणून या ठिकाणी हजर होते आणि तिथले जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा दिसले होते, कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते आणि त्यांनाच आता समन्स बजावण्यात आलंय. सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉय के खिलाफ कोई मामला दर्ज नहीं कर सकती जब तक सेंट्रल गवर्नमेंट की परमिशन ना हो, और हमें एप्रीहेंशन है कि हमें इस तरीके से गलत तरीके से अरेस्ट किया जाएगा और हमें हैरास किया जाएगा. ज्यादा एलिगेशंस में ना जाते हुए कोर्ट ने दलीलें सुनने के बाद और बहस करीब आधा घंटा 20 मिनट होने के बाद स्टेट का एक कंसेंट रिकॉर्ड किया कि अगर